सुरू झाल्यापासून बांधखडक येथील 48 विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बस वेळेवर येत नसल्याने संतप्त झालेल्या पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी बस डेपो आगारात ठिय्या मांडून आंदोलन केलंय. वरील बाबत जामखेड आगार प्रमुख यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन प्रतिक्रिया दिली तर पीडा मागे लागते असे उलट उत्तर पत्रकारांना दिलंय. तालुक्यातील बांधखडक येथील 48 विद्यार्थी तसेच याच रोडवरील कोल्हेवाडी येथील 8 ते 9 विद्यार्थी आणि आनंदवाडी येथील 29 विद्यार्थी असे एकूण 75 विद्यार्थी 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरी येथील इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळा चालू झाल्यापासून या तीनही गावांना एकच असलेली बस वेळेवर येत नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालक आणि ग्रामस्थांसह आज दुपारी 2 वाजता जामखेड येथील जुन्या बस डेपोमध्येच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी बोलताना सांगितलंय की जामखेड येथील एसटी प्रशासन व शाळा प्रशासन या दोन्हीकडे लक्ष नाही, वेळेवर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडते. 2-2 तास एसटी बस वाट पाहावी लागते. विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? जामखेड एसटी आगार प्रमुख महादेव शिरसाट यांना याबाबत ग्रामस्थांनी जाब विचारला असता त्यांनी ग्रामस्थांना उलट उत्तरं दिली आहे. तर आम्हाला एसटीला डिझेल लागतं, डिझेलला पैसे नाहीत, एसटीची वेळ ॲडजस्ट होत नाही असं असमाधानकारक उत्तर मिळाल्याने काही दिवसातच पुन्हा जामखेडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असं सांगितलंय. या आंदोलनामध्ये बांधखडकचे उपसरपंच तानाजी फुंदे, ग्रामस्थ सदस्य अमोल मुरकुटे, मंगेश वारे, विजय वारे, अर्जुन दराडे, विशाल पैडमल, अनिल पैडमल, गोवर्धन पैडमल, काका वारे, आर्यन वारे, आदिक कदम, संगीता वारे, शीतल वारे, रेखा वारे, रुपाली पारे व कांताबाई घोडके सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, जामखेड. आम्ही बांधखडक ग्रामस्थ आज जामखेड एसटी डेपो येथे विद्यार्थ्यांसह पालक घेऊन आलो आहोत. आमचा प्रश्न हा आहे की आमचे विद्यार्थी राजूर येथे शाळेत शिकत आहेत, परंतु एसटी वेळेवर येत नसल्यामुळं आम्हाला आजपर्यंत यावं लागलंय. आमच्या गावचे उपसरपंच, सर्व पालक, विद्यार्थी यांना शाळेचा वेळ देऊन आपली कामं सोडून इथवर यावं लागले, कारण आमची एसटी मागच्या 3 वर्षापासून चालू आहे, परंतु यावर्षी वेळेवर येत नाही. विद्यार्थी रस्त्यावर वाट बघत बसतात, पालक त्यांच्या घरी कामं करीत बसतात आणि शाळेतले शिक्षक तिकडे येत नाहीत, कोणी लक्ष देत नाही. ह्याचा परिणाम असा होतो, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आणि त्यामुळं आज आम्ही इथे आलो असता एसटी आगार प्रमुखांशी आणि तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांची उत्तरं आम्हाला समाधानकारक भेटत नाहीत. ते सांगतात की आमच्याकडं डिझेलला पैसे नाहीत, वेळ ॲडजस्ट होत नाही किंवा बस नाही आहेत, आणि मग आम्हाला त्यांच्याकडून असं ठोस काही निर्णय भेटत नसल्यामुळं आम्ही जर ह्याच्यावर निर्णय नाही झाला तर विद्यार्थी आणि पालक यांच्यासह मोठं आंदोलन करणार आहोत किंवा रस्ता रोको आंदोलन करणार आहोत जामखेड येथे. आम्ही न्यू इंग्लिश स्कूल राजूर या शाळेत शिकत आहोत. या एसटी येण्यामुळं आम्हाला शाळेत येता येतं, पण आम्ही 11:45 आमची शाळा भरती, पण एसटी आता आली 1:15 आली आहे आणि 3 तास आमचे बुडत आहेत. रोज 3-4 दिवस झाले आम्ही एसटीनी वाट बघत आहोत आमच्या स्टँडवर तिथं गावात, आणि 3-4 तास कालपासून बुडलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला काहीच कळत नाही. गणितचे 2 तास नाही, मुलांचं नुकसान असेल. आमची मागणी अशी जे आमच्या 23-25 मुली मी इथं घेऊन आलेले एसटीमध्ये घेऊन आले, कारण की एसटी आमच्या गावामध्ये कमीत कमी 10:30 किंवा 10:30 तरी आली पाहिजे. आज एसटी 1:15 आली, त्या एवढ्या मुली आडमार्ग कसं येणार, कसं जाणार, त्यांना जर कुठं कधी काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे? ना शासन, ना माणसं, ना कोणच नाही. तर ह्याला आम्ही पर्याय काय करायचे? माझ्या ज्या ह्या पालक येतं ह्यांना सोबत घेऊन आले, ह्यांनी आज 200 रुपये रोज बुडवला, ह्यांचं आज दिवसाचं नुकसान झालं, मुलांनी दुपारपर्यंत तिथं थांबले. ह्याला आज आम्हाला कुठेतरी ह्या लोकांनी पर्याय दाखवा की आमच्या मुलांची सोय हे लावू शकतात आणि टायमाला एसटी आमच्या गावात आली पाहिजे. 50 विद्यार्थी तर त्यांची जबाबदारी तुम्ही घ्या. हे जामखेडमधून 20 किलोमीटर अंतरावर आहे राजुरी शाळा, तिथून 12 किलोमीटर अंतरावर आहे. शाळेत विद्यार्थ्याला येण्या जाण्यासाठी कुठलीही सोय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की याची एसटी महामंडळ कुठलीही दखल घेत नाही आणि शाळा प्रशासन पण कुठलीही दखल घेत नाही, त्याच्यामुळे फार मोठं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. तरी यापुढे जर एसटीने आम्हाला ठोस निर्णय नाही दिला तर यापुढे मोठं आंदोलन आम्ही जामखेडमध्ये उभारू, एवढीच मी विनंती करतो एक पालक या नात्याने. आम्हाला रोज सकाळी 10:30 शाळा भरती आणि रोज सकाळी एसटी येत नाही, आम्हाला काही समजत नाही, तास बुडतात आमचे 3-4. याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? भविष्य अंधारात आहे. आमचं भविष्य अंधारात आहे. अस्सल आणि इतर
दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला। मिलन पॅकर्स खडा मसाला।